जळगाव जिल्हा महिला असोसिएशन, महिला मंडळ आणि सामाजिक संघटनांनी मिळून जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत एक दिवसीय धरणे आंदोलन केलं. जळगाव जिल्ह्यास कुटुंब न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी आणि खान्देशात प्रत्येक जिल्ह्यास एक महिला पोलीस स्टेशन देण्यात यावं या प्रमुख मागण्या सदर धरणे आंदोलनात करण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कलम 125 पोटगीचे 2230 दावे, कलम 498 हुंड्यासाठी 1218 दावे, कलम 494 द्विभार्या प्रतिबंधक कायदा 98 दावे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 1775 दावे. अशा प्रकारे जवळपास 5421 केसेस कोर्टात प्रलंबित असल्याचं जळगाव जिल्हा महिला असोसिएशन, महिला मंडळे आणि सामाजिक संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. म्हणूनच जळगाव जिल्ह्यात कुटुंब न्यायालयाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर महिलांच्या बाबतीत सायबर गुन्हे, अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करणे, छेडखानीचे प्रकार वाढत चालले आहे. याकरिता महिलांना कायद्याचं सहाय्य मिळण्यासाठी एक महिला पोलीस स्टेशन देण्यात यावं अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सदर निवेदनावर राजकुमारी बालदी, वासंती दिघे, कमल पाटील, मंगला नगरकर, भारती पाथरकर सह न्यू शहर महिला मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, प्रेरणा महिला मंडळ, दुर्वांकूर केमिस्ट महिला मंडळ आणि इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गुलाबराव देवकर यांनीही सदर आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. जळगाव जिल्हा महिला असोसिएशनने ज्या दोन प्रमुख मागण्या या ठिकाणी मागितलेल्या आहेत आणि त्या दोन मागण्यांच्यासाठी त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्या स्वाक्षरी मोहीम त्या शहराच्या नागरिकांच्यासाठी राबवत आहे. अतिशय महत्त्वाचे विषय त्यांनी घेतलेले आहेत की कुटुंब न्यायालय झालं पाहिजे, जिल्ह्यामध्ये महिला पोलीस स्टेशन झालं पाहिजे. कारण आपण पाहतो महिलांवरती अत्याचार झाल्याच्या नंतर जेव्हा महिला भगिनी पोलीस स्टेशनमध्ये जातात त्यावेळेला त्यांना पाहिजे तशी त्या ठिकाणी साथ मिळत नाही, तिथं त्यांना चांगली ट्रीटमेंट मिळत नसते, महिलांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून त्यांची जी काही मागणी आहे महिला पोलीस स्टेशन झालं पाहिजे. महिला जर अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये असल्या तर त्या अस्थेवाईकपणानं महिलांची बाजू समजून घेऊ शकतील आणि महिलांना योग्य पद्धतीचा न्याय त्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दिला जाईल. त्याच पद्धतीनं कुटुंब न्यायालय झाल्याच्या नंतरसुद्धा कौटुंबिक जे काही लहान मोठे वाद निर्माण होतात ते वादसुद्धा कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून ताबडतोबीनं त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम केलं जाईल. अशा दोन प्रमुख मागण्या या महिला मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्या मागण्यांच्यासाठी म्हणजे आमचा माझा वैयक्तिक मी माजी पालकमंत्री म्हणून आणि जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा देण्याच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. त्यांच्या यादीतल्या 120 नंबरवरती मी अनुक्रमावरती माझी सही केलेली आहे. वेगवेगळ्या कलमांखाली 15 तालुक्यात खटल्यांची जी संख्या आहे ती दिवसेदिवस वाढत चालली आहे. कलम 125 पोटगीचे 2330 दावे आहेत, कलम 498 हुंड्याकरता छळाचे 1218 दावे आहेत, कलम 494 अंतर्गत द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचे 98 दावे आहेत आणि DV ऍक्ट कौटुंबिक हिंसाचार कायदा याच्या अंतर्गत 1775 दावे हे प्रलंबित आहेत आणि अशा प्रकारे 5421 केसेस या कोर्टात प्रलंबित आहेत आणि म्हणून कौटुंबिक न्यायालय स्थापन व्हावे, जिल्ह्यात त्वरित स्थापन व्हावे ही आमची 3 वर्षापूर्वीची मागणी आहे आणि ती मान्य झाली आहे. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि त्यासाठी आमची पहिली मागणी कुटुंब न्यायालयाची त्वरित स्थापना व्हावी आणि दुसरी जी मागणी आहे की जळगाव जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन सुरू व्हावे. कारण राज्यातून राज्याच्या बाहेरून येणाऱ्या शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या भरपूर आहे. महिलांच्या बाबतीत सायबर गुन्हे, अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करणे, छेडखानीचे प्रकार, चेन सोन्याचे दागिने गळ्यातून ओढणे हे असे प्रकार खूप वाढलेले आहेत आणि त्याची गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता आहे. तसंच
महिलांना कायद्याचं सहाय्य मिळण्यासाठी महिला पोलीस स्टेशनची आम्ही मागणी करीत आहोत आणि या मागणीसाठी जळगाव जिल्हा महिला असोसिएशन सर्व महिला मंडळ सामाजिक संस्था यांनी हे धरणे आंदोलन केलेले आहे आणि ह्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार. नमस्कार, मी पी एस एस सुप्रिया देशमुख, जळगाव येथे लोकल क्राईम ब्रांचचे निर्मित असून सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एक महिला म्हणून, पोलीस ऑफिसर म्हणून मी काम करत असताना महिलांवरती होणारे अत्याचार यावरती आम्ही नेहमी काम करत असतो आणि आपल्या सर्वांना, सर्व महिलांना इतकीच विनंती आहे की जर आपल्यावरती काही अत्याचार होत असतील, अन्याय होत असतील, आपण त्वरित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यावी. आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आम्हाला सहकार्य करा.